नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते. संध्याकाळची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. राज्य सरकार करणार मेगा भरती, विविध भागात भरणार 72,000 पदं. विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार संभाजी भिडेच्या वेशात, भिडेंच्या अटकेची केली मागणी. विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा विधिमंडळावर मोर्चा. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमी भाव वाढवला. केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा. आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर दाखल केला 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मंत्रिमंडळाचा निर्णय नायब राज्यपालांनी मान्य करावा. ग्रँड रोड येथील कॅनन ब्रिजला तडे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक मार्गात बदल. सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार वीज दरवाढीची कात्री. महानिर्मिती आणि महापारेषण वीज कंपन्यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितली तब्बल 2,532 कोटी रुपयांची दरवाढ. आता बातम्या सविस्तर. राज्य सरकार शासकीय नोकर भरती करणार आहे विविध विभागात. 72,000 पदांची भरती करणार असून गेल्या 20 वर्षातील मोठी नोकर भरती असलेल्या पहिल्या टप्प्यात 36,000 पदं भरण्यात येणार आहेत, तर पुढील वर्षात 36,000 पदं भरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात जाहीर केलंय. विविध विभागात 72,000 पदं भरण्याचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, त्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील घेण्यात आली. लवकरच या महाभरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भवादी नेत्यांनी शहरातल्या विविध भागात मोर्चा काढला. नागपूरच्या वरायटी चौकात आंदोलकांनी निदर्शनं केली, मात्र नागपूर पोलिसांनी अनेक विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं. जे आता सरकारमध्ये आहे, सत्तेत आहे, त्यांनीही यापूर्वी विदर्भासाठी आंदोलन केलेलं आहे, मात्र आज त्यांना याचा विसर पडलेला आहे. सत्तेत आल्यावर वेगळ्या विदर्भाचं आश्वासन दिलं होतं. एक प्रकारे या नेत्यांनी फसवणूक केली असून या नेत्यावर 420 गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बावीस हजार कोटींच्या कृषी कर्ज वाटपांसाठी बँकांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा निर्णय सांगितला. त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. पावसाळी अधिवेशनात 27 विधेयकांवर चर्चा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच फक्त 5 ते 6% शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आलं अशी टीका विरोधक करत आहेत. त्यात तथ्य नसून आतापर्यंत 25% शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही असाही सूर विरोधक आवळत असतात, मात्र त्यात काहीही तथ्य नाही. कारण तिथं किती शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यात आलं याची माहिती मागील अधिवेशनाच्या वेळीच पेन ड्राईव्हमध्ये देण्यात आली आहे, तसंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. देशातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्याचं काम मोदी सरकारनं केलं. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमी भाव वाढवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा हमी भाव उत्पादन खर्चाच्या 1.5 पट असेल. या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. केंद्र सरकार ग्रामीण भागातील बँकांमध्ये पैशांची गुंतवणूक देखील करणार आहे. तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं किसान कार्ड टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असल्याचं सांगण्यात येत आहे.
आजपासून नागपूरच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी भिडेंच्या वेशात येऊन भिडेंना अटक करावी अशी मागणी केली. आमदारांनी अशा प्रकारे भिडेंच्या वेशात आल्यानं पत्रकारांनी धावपळ झाली होती. मात्र त्यांनी विधिमंडळ इमारतीच्या पायरीवर येऊन भिडेंच्या अटकेची मागणी केली. सरकार भिडे आणि त्यांच्या आंब्यांना विसरली असावी म्हणून आपण भिडेंच्या वेशात आलो असल्याचं प्रकाश गजभिये यांनी सांगितलेलं आहे. आपको मालूम होगा निश्चित तौर से, आपको मैं बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि भीमा कोरेगांव यह ये जो दंगल है उसमें बहुत दलितों को आंबेडकर विचारों को लोगों को मारा गया, उनके ऊपर अन्याय किया गया. बहुत लोग वहां पे एक की हत्या हो गई, दूसरी हत्या नांदेड़ में हो गई. निश्चित तौर से वह प्रकरण में न्याय नहीं मिला और उनको संभाजी भिडे को वहां पे उनके ऊपर कार्रवाई की नहीं गई. और दूसरी बात बोले वो मनुष्य ये बड़ी घटना है, लेकिन भारतीय संविधान को कमी लिखने का काम किया गया. तो भारतीय संविधान में हमको स्वातंत्र्य, समता, बंधुत्व और न्याय दिया, धर्मनिरपेक्ष ऐसे विचार दिए, वैज्ञानिक विचारों के ऊपर देश चलना चाहिए ऐसा बताया. उसके बावजूद भी उन्होंने मनु की घटना बड़ी बताई. तो और ये तीसरी बात कि आम खाने से बच्चे होते हैं तो ये नहीं बताना चाहिए. इसके लिए उन्होंने इस देश में सभी जाति वर्गों को इकट्ठा लाने का प्रयास करें. हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध, जैन, ईसाई, हम सभी है भारतीय भाई भाई. यह मन के अनुसार अगर उन्होंने काम किया तो इस देश में कहीं भी जातिवाद, धर्मवाद, पंथवाद, भाषावाद होगा नहीं. ऐसा काम वो करे, ऐसी विनती करने के लिए आया. और सरकार ने भीड़े को देखा ही नहीं तो मतलब उनका विसर पड़ गया होगा. तो मैं ये वेश में आया कि अभी तो भी कार्रवाई करें. तर वळूया पुढच्या बातमीकडे. गेल्या 24 तासात मुंबईसह राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे अनेक भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पावसाचा सर्वाधिक फटका हा रेल्वे सेवेला बसलेला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे पूर्वपदावर येत असली तरी वेळापत्रक मात्र कोलमडलेलं आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यात CST वरून सुटणाऱ्या गोदावरी एक्सप्रेस, मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेससह अन्य काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान दक्षिण मुंबईतील ग्रँड रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेल्याचं समोर आलेलं आहे. हा पूल ग्रँड रोड आणि नाना चौकाला जोडणारा असून खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाद्वारे वळवलेली आहे. काल रात्रीच पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला आणि यावर लगेचच सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करण्यात आला. या प्रकरणी मनपाचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी पुलाची पाहणी करून पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम या नेत्यांवर 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. सोमवारी काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भूखंड खरेदीसाठी बेकायदेशीरपणे बिल्डरला मदत केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगानं लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केलेला आहे. दिल्लीच्या मंत्रिमंडळाचे निर्णय रोखून ठेवण्याचा नायब राज्यपालांना अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट करत अरविंद केजरीवालांना दिलासा दिला. तर नायब राज्यपाल अनिल बैजल यांना चपराक दिलेली आहे. दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन करणाऱ्या अरविंद केजरीवालांचा सतत राज्यपालांशी संघर्ष होत आहे. केजरीवाल मंत्रिमंडळाचे सगळे निर्णय त्यांच्यावरील सत्तास्थान असल्याचं दाखवून देत राज्यपालांच्या सहमतीच्या प्रतीक्षेत असत. या सगळ्यांबाबत कोर्टानं दिल्लीतील नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाही असं स्पष्ट करतानाच नायब राज्यपालांनी सरकारसोबत काम करावं असा सल्ला दिला. तसंच राज्य सरकारनेही त्यांच्या निर्णयाची माहिती नायब राज्यपालांना द्यावी आणि राज्यपालांनी त्यांच्या मतासह ती राष्ट्रपतींना पाठवावी असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. दिल्लीतील प्रशासनाची नैतिक जबाबदारी कोणाची, मुख्यमंत्री की नायब राज्यपालाची, हा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. नोव्हेंबर 2017 पासून या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी होती. बुधवारी खंडपीठानं दिल्ली
देण्याबाबत निर्णय दिलाय. सर न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए के सिक्री, न्यायाधीश ए एम खानविलकर, न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश अशोक भूषण यांचा या घटनापीठात समावेश होता. दिल्लीचे नायब राज्यपाल दिल्ली राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयात आडकाठी आणू शकत नाही. नायब राज्यपालांना स्वतंत्र निर्णय अधिकार नसून दिल्ली सरकारला काही प्रमाणात स्वतंत्र दिलेच पाहिजे. नायब राज्यपालांनी दिल्लीतील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणं गरजेचं आहे. अपवादात्मक परिस्थितीत नायब राज्यपाल मंत्रिमंडळाच्या निर्णयास विरोध दर्शवू शकतात, मात्र ते फक्त राष्ट्रपतींकडेच त्यांचं मत मांडू शकतात असं सुप्रीम कोर्टानं निर्णयात म्हटलंय. नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारनं एकत्र काम करणं गरजेचं असून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं त्यांच्या निर्णयाची माहिती नायब राज्यपालांना द्यावी, पण प्रत्येक निर्णयासाठी नायब राज्यपालांची परवानगी घेण्याची गरज नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय. मात्र दिल्ली सरकार प्रकरणातील या मुद्द्यावर खंडपीठाचं एकमत होऊ शकलेलं नाही. न्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वतंत्र मत व्यक्त केलं. राज्य सरकारचं मंत्रिमंडळ जनतेला उत्तर देण्यास बाधील आहे, याचं भान नायब राज्यपालांनी ठेवावं आणि ते सरकारच्या प्रत्येक निर्णयात आडकाठी आणू शकत नाही, मात्र अपवादात्मक परिस्थितीत राष्ट्रहितासाठी केंद्र सरकार दिल्ली सरकारच्या निर्णयाला रद्द ठरवू शकतो असं न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे. केंद्रातील मोदी सरकार नायब राज्यपालांच्या माध्यमातून दिल्ली सरकारवर अंकुश ठेवत असल्याचा व चोख काम करून देत नसल्याचा आरोप केजरीवालांनी अनेक वेळा केला होता. या निर्णयाचे पडसाद राजकीय क्षेत्रात चांगलेच उमटण्याची आता शक्यता आहे. तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आज सुप्रीम कोर्टाने कुठले निर्देश दिलेले आहेत. नायब राज्यपालांनी कॅबिनेटच्या कुठल्याच निर्णयात आडकाठी आणू शकत नाही, नायब राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत. नायब राज्यपालांना स्वतंत्र निर्णय अधिकार नसून दिल्ली सरकारला काही प्रमाणात स्वतंत्र दिले पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं, अपवादात्मक परिस्थितीत निर्णयास विरोध दर्शवू शकतात असं देखील कोर्टानं म्हटलंय. नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारनं एकत्र काम करावं, मंत्रिमंडळानं त्यांच्या निर्णयाची माहिती राज्यपालांना द्यावी असं देखील सुप्रीम कोर्टानं आज म्हटलंय. प्रत्येक निर्णयासाठी राज्यपालांची परवानगी गरजेची नाही, निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सक्षम असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. लोकांनी निवडलेल्या सरकारवर जनतेची खरी जबाबदारी असते, त्यांना ती जबाबदारी पार पाडण्याचं स्वतंत्र असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. राज्यपाल मंत्रिमंडळाचे निर्णय अडवू शकत नाही, निवडून दिलेलं सरकार जनतेचं प्रतिनिधित्व करत असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असतात, राज्यपालांनी राष्ट्रहित समोर ठेवून काम करावं असं देखील यावेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. जमीन पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हा केंद्र सरकारचा विशेष अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय. कायदे बनवण्यासाठी दिल्ली सरकारला परवानगी द्यायला हवी, राज्यपालांनी यंत्राप्रमाणे सरकारचे निर्णय रोखू नयेत असं देखील सुप्रीम कोर्टानं आज म्हटलेलं आहे. राज्यपालांनी यंत्रवतपणे निर्णय राष्ट्रपतींकडे पाठवू नयेत, त्याचा आधी विचार करावा आणि मगच प्रत्येक गोष्ट राष्ट्रपतींकडे पाठवावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लोकप्रतिनिधींचा देखील विचार करण्याचं इथे नमूद केलेलं आहे. लोकप्रतिनिधींचा सन्मान करावा असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. राज्याच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप नसावा, संविधानाचं पालन करणं सर्वांचंच कर्तव्य असल्याचं आज महत्त्वपूर्ण सुप्रीम कोर्टानं नमूद केलेलं आहे. आणि आपण पाहतोय या महत्त्वपूर्ण निर्णयानंच दिल्लीच्या मंत्रिमंडळानं आज निर्णय रोखून ठेवण्याचा नायब राज्यपालांना अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट करत अरविंद केजरीवालांना दिलासा दिलेला आहे. मध्ये आपल्याकडे ताजी बातमी येते. ठाणे पनवेल मार्ग ठप्प झालेला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मालगाडी अडकलेली आहे. ठाणे आणि ऐरोली दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे. हार्बर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय पावसाचा पर्वापासून पाऊस वाढलेला आहे आणि त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत आणि त्याचमध्येच आपण पाहतोय ठाणे पनवेल मार्ग ठप्प झालेला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मालगाडी अडकलेली आहे. ठाणे आणि ऐरोली दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे. हार्बर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
बातमी चंद्रपूरहून गणेश मंडळाने उत्सवावर खर्च करताना त्यातील खारीचा वाटा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी द्यावा असं आवाहन धर्मदाय आयुक्तांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं आवाहन पहिल्यांदाच मंडळांना करण्यात आलं असून मंडळांनी याला प्रतिसाद दिल्याचं एका चांगल्या उपक्रमाचा प्रारंभ होऊ शकतो. गणेशोत्सव जवळ येऊ लागलाय, त्याची लगबग सुरू झाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते वर्गणीसाठी बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. गोळा झालेल्या वर्गणीतून उत्सव चांगला करण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. रोषणाई, आरसा, देखावे यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र हा खर्च करताना थोडी बचत करून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं असा विचार करून धर्मदाय आयुक्त कार्यालयानं चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश मंडळांना मदतीचं आवाहन केलं आहे. जे विद्यार्थी 85% अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेत अशा गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ही मदत केली जाणार आहे. धर्मदाय आयुक्त यांनी गरीब गरजवंत गुणवंत विद्यार्थ्याकरिता एक योजना काढलेली आहे की जे गरीब गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना 85%पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांनी गणेश मंडळांनी त्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, त्यांच्या परिस्थितीतून ते बाहेर येऊ शकतील आणि त्यांचं ते उज्ज्वल भविष्य घडवू शकतील. चंद्रपुरामध्ये जे धंदे आहे जी उलाढाल आहे ती फार कमी झालेली आहे. पूर्वीपेक्षा इथून लोक पलायन करत आहे दारू बंद झाल्यामुळे, नोटबंदीमुळे आणि त्यामुळे सर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चंद्रपुरात जे गणेशोत्सवाला गणेश मंडळाला जी देणगी प्राप्त होत होती ती आता फार कमी झालेली आहे. गणेशोत्सवामध्ये मंडळाला जो खर्च येतो तो खर्चच पुरेसा निघत नाही, तो मंडळ वर्गणी जे वाचवून या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा त्या जे वयोवृद्ध आहे जे यांना ज्येष्ठ नागरिकांना ते मदत करायचा मला तरी वाटत नाही का तो खर्च वाचेल आणि त्या पैशातून त्यांना मदत होईल. अखिल वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी हा मंत्र देणारे आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य यांच्या दिंडींचं पुणे जिल्ह्यातील ओतूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या दिंड्या आहेत, त्यापैकीच एक ही दिंडी. म्हणून ही दिंडीची ओळख आहे गेली 57 वर्षे ही दिंडी ओतूर या ठिकाणापासून पंढरपूरकडे रवाना होतोय. पुढील 21 दिवसांच्या पायी प्रवासानंतर ही दिंडी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्याचं हे 57वं वर्ष असून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न करत दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. विठ्ठल नामाच्या गजरानं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थानाची सुरुवात केली आहे. याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्रवर.